मराठी ते धड़क ते धड़क। मनक्याचे विकार, मान दुखी आणि गुडघे दुखी सुद्धा गेली तर सांधेदुखीच्या त्रासापासून मिळाला पूर्णपणे आराम। मग आता स्नायूंच्या दुखण्याची चिंता करताय कशासाठी? डॉक्टर राहुल सूर्यवंशी आहेत तुमच्यासाठी। विट्यातील डॉक्टर राहुल सूर्यवंशी यांचे मनका आणि सांधेदुखीच्या त्रासावरील खास हॉस्पिटल, नाना किस्मत बिल्डिंग, एसटी स्टँड समोर, खानापूर रोड, विटा। संपर्क 99-75-15-12-03। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसा जिओ मराठी न्यूज। कडेकोट बंदोबस्तात देखील झर येथील बैलगाडी शर्यत पार पडली आहे। गनिमी काव्याने आमदार पडळकर समर्थकांनी ही शर्यत पार पाडली आहे। सरकारच्या नाकावर टिचून गोपीचंद पडळकर यांनी या शर्यती सुरू केल्यात। प्रशासनाला हुलकावणी देऊन रातोरात शर्यतीचं नवीन मैदान तयार करण्यात आलंय। हजारो समर्थकांच्या उपस्थित ही शर्यत अखेर पार पडली आहे। प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली आहे, परंतु आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही झाले तरी झरे येथे बैलगाडी शर्यत होणारच असा आक्रमक पवित्रा घेतला। तर ही शर्यत रोखण्यासाठी प्रशासनाने देखील मोठी फिल्डिंग लावली आणि नियोजित मैदानावर चरी पाडून हे मैदान उखडून टाकले, परंतु प्रशासनाला हुलकावणी देत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी दुसऱ्या ठिकाणी रातोरात मैदान तयार केले तर कडेकोट बंदोबस्ताला बगल देत या शर्यती पार पडल्या। एकूणच प्रशासनाच्या आणि सरकारच्या नाकावर टिचून गोपीचंद पडळकर यांनी ही बैलगाडी शर्यत पार पाडली आहे। शर्यत घेतली असं आम्हाला माध्यमाच्या माध्यमातून कळालं, तरी तुम्ही सर्वजण माझी हात जोडून विनंती आहे की या चळवळीला कुठलंही गालबोट लागता कामा नये। आपण इथून पुढे बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी मोठा संघर्ष उभा करू की जेणेकरून कसल्याही परिस्थितीमध्ये बैलगाडी शर्यत चालू होईल, आपला गोवंश वाचेल, आपली संस्कृती वाचेल, आपली परंपरा वाचेल। बैल जी कत्तर खाण्याकडे जात आहेत ती वाचतील आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि इथून तुम्ही सर्वजण शांततेनं आपापल्या गावाकडे जावं एवढी कळकळीची विनंती करतो। पोलीस हे आपले शेतकऱ्याची मुलं आहेत, त्यांना कुणालाही काही बोलू नका ही माझी तुम्हाला हात जोडूनची विनंती आहे। सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मुळव्याध नाही ना, मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका। मुळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा। जिओ मराठी ते धडक ते